पैसा पैसा आणि पैसा, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर हा पैसा आणखीन बोलतो। त्यामुळेच या शहराच्या आर्थिक नाड्या हातात असलेल्या मुंबई महापालिकेचा नगरसेवक होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील स्थानिक नेते धडपडत आहेत, तर सध्याचे नगरसेवक पुन्हा निवडून येण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत। यासाठी मग कितीही पैसा ओतण्याची तयारी यांनी आता करून ठेवली आहे, पण केंद्र सरकारच्या एका निर्णयानं काळा पैसा ओतून निवडून येणाऱ्यांचा स्वप्नभंग झालाय। भरमसाठ काळा पैसा असूनही तो निवडणुकीत वापरता येणार नाही, कारण निवडणुका फेब्रुवारीत आहेत, तर जुन्या नोटा बदलण्याची मुदत डिसेंबर अखेर संपणार आहे। त्यामुळे निवडणूक काळात नव्या नोटाच काढाव्या लागतील, म्हणजे व्हाईट मनी वापरावा लागेल। मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची असेल तर प्रमुख पक्षाच्या उमेदवाराला 1 कोटीचा खर्च तर आरामात करावाच लागतो। यासाठी थोडाच पांढरा पैसा हे लोक ओततात। अनेक मार्गाने जमवलेला काळा पैसा यावेळी खर्च केला जातो, पण आता सर्वांच्याच मनसुब्यावर पाणी फिरलंय। एक तर उमेदवारी मिळवणं, उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या प्रचाराची जी मांडणी किंवा आखणी करणं, त्याच्यामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य चांगल्या दर्जाचं तयार करणं, ह्यासाठी सुद्धा ह्या पैशाचाच वापर केला जातो। त्यानंतर मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा जो प्रकार आहे, त्यामध्ये सुद्धा अगदी म्हणजे एक गोष्ट आपल्याला स्वीकारायला पाहिजे की पूर्वीसारखं नुसतं झोपडपट्ट्यांमधून आणि गरिबांना पैसे वाटणं आणि मतं मिळवणं एवढ्या पुरेसा हा प्रकार मर्यादित नाही आहे। मुंबईचा नगरसेवक झाल्यावर त्यांची कशा प्रकारे आर्थिक प्रगती होते आहे याची जाण असल्यानं नगरसेवक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जातोय। पक्षाचं तिकीट मिळवण्यापासून निवडणूक प्रचार आणि मतदारांना आमिष दाखवण्यापर्यंत पैसाच पैसा खर्च करावा लागतो। यासाठी अनेक जण पैशाची बेगमी करून ठेवतात। उमेदवाराबरोबरच राजकीय पक्षांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे, कारण मोठे राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांसाठी आर्थिक रसद पुरवतात। तसंच निवडणूक काळात उद्योजक, बिल्डर, व्यावसायिक, 2 नंबरवाले यांच्याकडून इलेक्शन फंडच्या नावाखाली काळा पैसा जमा केला जातो, यावेळी यावरही मर्यादा येणार आहे। जोपर्यंत मूलभूत विचार करून, केवळ म्हणजे मी असं म्हणत नाही की 1000 आणि 500 नोटा रद्द केल्या हे वाईट झालं असं मी म्हणत नाही। काळा पैसा थांबवलाच पाहिजे, पण केवळ 1000 नोटा आणि 500 रद्द करून त्याच्याऐवजी 2000 नोटा देऊन काळ्या पैशाचं निरसन होणार नाही। निवडणूक घटिका समीप आल्यानं एवढ्या कमी कालावधीत पुन्हा नव्यानं काळा पैसा उभा करणं इच्छुक उमेदवारांना जड जाणार असलं तरी प्रत्येक जण काही ना काही जुगाड करण्यात सध्या गुंतलाय। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।